संपूर्ण जगभरात कोरोनाचं थैमान घातलेलं असताना तामसा नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे 300 वर्ष जुनी परंपरा असलेली रामनवमीची यात्रा पुढे ढकलण्यात आली. संस्थानने निर्णय घेतलेला देशावर आलेले संकट, मानवतेवर आलेले हे संकट देवा टळू दे, त्यासाठी आम्ही हे वर्ष ही यात्रा स्थगित करत आहोत. अखंड परंपरा असली तरी आम्ही ती मानवतेच्या हितासाठी पुढे ढकलत आहोत. याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट घेतला आमचे हदगाव प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी. काय आहे बघूया. हदगाव तालुक्यातील तामसा या गावामध्ये आलेलो आहे. या गावामध्ये रामनवमीनिमित्त खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. या यात्रेसाठी हदगाव हिमायतनगर उमरी स्टेशन इथून खूप संख्येने भाविक भक्त यात्रेसाठी दाखल होत असतात. परंतु यावर्षी कोरोना या संसर्ग आजारामुळे शासनाचा आदेश पाळून येथील या मंदिर कमिटीने ही यात्रा यावर्षी बंद करण्याचा एक निर्णय घेतला आहे. याशिवाय तसेच या ठिकाणी 300 वर्षापासून अखंडितपणे चालणारी ही यात्रा प्रशासनाच्या आदेशामुळे या कमिटीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कमिटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज हदगाव. मी भावंदा श्रीराम महाराज, राम मंदिर तामसा. दरवर्षी आमच्या इथे राम जन्मोत्सव होते, पण यावर्षी नैसर्गिक आपत्ती म्हणा आणि पुन्हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केलं त्याप्रमाणे यावर्षीचा जो रामनवमी उत्सव दरवर्षी आम्ही जे करतो ते यावर्षी आम्ही पूर्णपणे रद्द केलेलं आहे. एक सुधार नागरिक आणि नागरिकाचं कर्तव्य या नात्यानं जमाव होऊ नये म्हणून रामनवमी उत्सव पूर्णपणे बंद केला. हा रामनवमी उत्सव 300 वर्षापासूनची परंपरा असून पहिल्यांदाच राम जन्म हे रद्द करताना हे वाटते, कुठेतरी खंत वाटते, पण त्याला काही पर्याय नाही रद्द करण्याशिवाय. महाराजांनी जो श्रीराम जन्मोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम स्वागत. सध्या सर्व भारत देश लॉकडाऊन असल्यामुळे कुठलेही धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळे सुरू राहणार नाहीत. यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा असं आम्हाला वाटते. पोलीस त्यासाठी सदैव तत्पर आहेत. कुठेही कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत, 4 पेक्षा जास्त लोक कुठेही जमणार नाहीत याची जनतेने काळजी घ्यावी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब